स्पर्धा परीक्षेच्या जागा निघत नसल्यामुळे संकेतने स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला तर शुभमला समाधानकारक पगार मिळत नसल्यामुळे त्याने नोकरी सोडली. दोघांनी मिळून औरंगाबादमध्ये चहा मेकर कॅफे नावाचा कॅफे सुरू केला. सुरुवातीला या कॅफेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे निर्णय चुकल्याची शंका त्यांना दोघांना आली. मात्र संयम आणि सातत्य ठेवल्यामुळे त्यांच्या चहाने त्यांच्या आयुष्यात गोडवा आणलाय. आता महिन्याकाठी 1.25 लाख रुपयाचा टर्नओव्हर ते दोघे करतात. माझं शिक्षण झालंय माझ्या गावाकडेच देवगराज इथे आणि उच्च शिक्षण झालंय औरंगाबाद इथे. मी जेव्हा BSC ला ॲडमिशन घेतलं तेव्हा माहीत नव्हतं की पुढे काय करायचं आहे. म्हणजे BSC चालूच होती पण त्याच्या पुढे काय करायचं आहे हे काही मला माहीत नव्हतं. तर मग BSC झाली. BSC नंतर मी असा निर्णय घेतला की MPSC करायची. MPSC केली आणि मी पुण्याला गेलो. MPSC क्लास लावले. ते वर्ष होतं 2019. 2019 या वर्षात खूप काही गोष्टी घडल्या. 2019 जेव्हा संपत आलं तेव्हा लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनला मी घरीच होतो. त्यानंतर MPSC काही जागा निघल्या नाहीत किंवा जागा निघल्या निकाल लागले तर ते निकाल पेंडिंगवर राहायचे. तर माझं असं झालं की मी एक निर्णय घेतला की आपण यात गुंतल्यापेक्षा यात आपल्याला यश मिळेल नाही मिळेल, यश मिळलंही असतं पण त्याला वेळ लागला असता. आणि माझं असं मेंटॅलिटी झाली होती नंतर की मला व्यवसाय करायचा होता तर व्यवसाय करायचं ठरवलं. आणि व्यवसाय करायचा तर मग मित्रांमध्ये चर्चा होतीच. तर माझे जवळचे मित्र आहेत शुभम तळणीकर, मग त्यांच्यासोबत बोलणं झालं. तो तेव्हा पंजाबला शिकायचा, त्यांचं शिक्षण झालेलं आहे BCOM आणि ते पंजाबला मार्केटिंग करायचं. तर मग कॉल केला, बोलणं झालं, आमचं 1.5 तास बोललो आम्ही, काही डिस्कशन केलं आणि मग ठरवलं की आम्ही चहाचा बिझनेस करूया. का तर मी पुण्यात राहिलेलो आहे आणि पुण्यात मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे की चहाचा बिझनेसला म्हणजे तोड नाही. गिराईकच नव्हते पहिले 3 महिन्यात काहीच. आणखीन दोघंच बसून राहायचो दिवसभर दुकानात, एकमेकाचे चेहरे पाहत. गिराईकच नसायचे बिलकुल. नंतर हळूहळू हळूहळू मार्केटिंग केली इंस्टाग्रामवर इकडे या इतर ठिकाणी हळूहळू. तर आम्ही दोघांनी म्हणजे डिसिजन घालता आमचं की रॉंग डिसिजन तर नाही घेतला आम्ही कुठं मुळात, पण थोडासा पेशन्स ठेवला आम्ही. थोडं एकमेकात चर्चा केली की आपली क्वालिटी चांगली तर आपला आणखीन बिझनेस बूस्ट होऊ शकतो. थोडा संयम ठेवला आम्ही आणि हळूहळू हळू गिराईक येत राहिले. क्वालिटीमुळं आमचे फ्लेवरच्या असल्यामुळं हळूहळू गिराईक येत राहिले. आणि आता आमचा जो बिझनेस आहे तो आता चांगला टर्नओवर करत आहे दर महिन्याला की 80 ते 90 हजार समथिंग आता चांगला चालू आहे आमचा. तर आता आम्ही असं पुढं भविष्यात असं ठरलं की 1-2 वर्षामध्ये की औरंगाबादमध्ये कमीत कमी 2 ते 3 आणि इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये की आणखीन आमचे फ्रँचायझी आउटलेट वाढले पाहिजे. ओपन झालं शॉप तेव्हापासून पितो तर आजपर्यंत तीच टेस्ट आहे. आणि खरंच कुल्लडमध्ये जी पिण्यासाठी चहा म्हणजे इथं तर कुठंच भेटतच नव्हता. यांनी जो आणला बाकीच्या ग्लासमध्ये ते एवढे अस्वच्छता असायची. कुल्लडमध्ये पिल्यान तो एक आम्हाला असं वाटतं की आरोग्याला पण एक फायदा होतो त्यामुळं. सुशील राऊत, News 18 लोकमत, औरंगाबाद.